नमस्कार मित्रांनो, माझ्या या शैक्षणिक चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजपासून आपण अभ्यासणार आहोत फ्युचर टेन्स. यापुढील सर्व व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्सचा सगळ्या प्रकारांचा एक एक करून आढावा घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. आता प्रश्न डोक्यात येतो की फ्युचर टेन्स या वाक्यांचा उपयोग आपण कधी करतो. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळी वाक्य. हे कधी वापरतो? तर जी घटना अद्याप घडलेली नाही, पुढे घडणार आहे, त्यावर जेव्हा आपण भाष्य करतो तेव्हा याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मी उद्या शाळेत जाणार, मी डॉक्टर बनणार, मी उद्याची मॅच जिंकणार, असं जेव्हा आपण बोलतो हे सर्व भविष्यकाळी फ्युचर टेन्समधील वाक्य आहेत आणि यामध्ये आपण याचा वापर करत असतो. आज अभ्यासणार आहोत आपण सिंपल फ्युचर टेन्स. तर सिंपल फ्युचर टेन्समध्ये आपण काय अभ्यासणार आहोत आज? तर आपण अभ्यासणार आहोत सेंटेन्स, वाक्य कशी बनवायची, त्यानंतर नकारात्मक वाक्य कसे बनवायचे आणि त्यानंतर प्रश्न कसे अभ्यासायचे, कसे तयार करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या तिन्ही घटकामध्ये जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सब्जेक्ट. त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. सब्जेक्ट तुम्हाला दिसत असेल यामध्ये आपण तीनमध्ये त्याला विभागणी केलेली आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. आणि या तीनही विभागाला आपण दोन विभागात आणखी विभागलं, ते म्हणजे एकवचनी आणि अनेकवचनी. फर्स्ट पर्सन एकवचनी आय, अनेकवचनी वी. सेकंड पर्सनमध्ये एकवचनी यू, अनेकवचनी सुद्धा यू. जेव्हा व्यक्ती एक असेल तेव्हा एकवचनी तुमच्यासमोर, तुमच्यासमोर एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तेव्हा सुद्धा यू, परंतु अनेकवचनी या अर्थानं तो आपण वापरू. त्यानंतर थर्ड पर्सनमध्ये ही, शी, इट, अभी. अभी हे एक नाव घेतलेलं आहे सर्वांच्यासाठी, एक उदाहरण म्हणून ते आपण घेतलेला, तुम्ही दुसरं नाव घेऊ शकता. त्यानंतर दे, अनेकवचन दे किंवा इतर जे अनेकवचन नाव आहे तिथे सगळं थर्ड पर्सनमध्ये येणार आहेत. तर या कर्त्याचा विचार करून आपण टू बी स्वरूप वापरणार आहोत. तर जाऊया आपण वाक्य बनवण्याकडे, की या व्हिडिओमध्ये आपल्याला जे वाक्य बनवायचे आहे ते कशी बनवायची आहे. त्यासाठी आपण एक फॉर्म्युला तयार केलेला आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार आपण वाक्य बनवणार आहोत. काय आहे तो फॉर्म्युला? तर फॉर्म्युला अगदी सोपा आहे. नेहमीप्रमाणे सब्जेक्ट सुरुवातीला, त्यानंतर टू बीचं रूप जे या सिंपल फ्युचर टेन्समध्ये आपण शाल किंवा विलचा वापर न करणार आहोत. त्यानंतर वर्ब, आणि वर्बच्या पुढे तुम्हाला दिसत असेल व्ही वन म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, बेस जो आहे तो. त्यानंतर ऑब्जेक्ट. अशा प्रकारे हा आपला फॉर्म्युला होईल. या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये आता वाक्य बनवणार आहोत. चार्टवरून आपल्याला आणखी सोपं जाईल वाक्य बनवायला. तो चार्ट बघूया. तुम्हाला चार्ट दिसत असेल, सब्जेक्टमध्ये आय, वी आणि यू, ही, सी, अभी, इट, दे यांची आपण विभागणी केली दोन भागात. आय आणि वी वर घेतला आणि त्यापुढे तुम्हाला शाल दिसत असेल. त्यानंतर सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन एका ठिकाणी घेऊन त्यासमोर तुम्हाला विल हे टू बीचं रूप दिसत असेल. आता जेव्हा आम्ही ग्रामर शिकलो किंवा ग्रामर जेव्हा शिकवल्या जाते तेव्हा सिंपल फ्युचर टेन्समध्ये आय आणि वी यानंतर शालचा उपयोग केला जातो. परंतु आज जो मॉडर्न इंग्लिश आहे त्या मॉडर्न इंग्लिशमध्ये कर्ता कुठलाही असो विल या टू बीच्या रूपाचा उपयोग जास्तीत जास्त केला जातो. त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आणि आपलं ऑब्जेक्ट, अशा प्रकारे आपण वाक्य तयार करू शकतो. काय होतील वाक्य? बघा, काही वाक्य आपण केलेले आहेत. पुढे आपण सगळे कर्ते एकत्र घेऊन विल यावर आपण मॉडर्न इंग्लिशमध्ये याचाच वापर जास्त होतो, त्याचा वापर जास्त होतो म्हणून आपण यावर फोकस करणार आहोत. काही वाक्य बघा. आय शाल गो टू स्कूल. ग्रामर या व्याकरण जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आय नंतर शाल, वी नंतर शाल या टू बीचा रूपाचाच वापर केला जातो. आणि मॉडर्न इंग्लिशमध्ये मात्र आता आय विल, वी विल म्हणजे कर्ता कुठलाही असो जास्त करून उपयोग हा विलचा होतो. तर शालचा उपयोग हा जास्त करून जेव्हा पोएट्री तयार केला जाते किंवा कविता तयार केला जातो तेव्हा आय आणि वी नंतर शालचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये केला जातो. आय म्हणजे शाल आणि विल हे केव्हा वापरायचे, कधी वापरायचे, यातला फरक काय, तो आपण एक नंतरच्या एका व्हिडिओमध्ये आणखी चांगल्या प्रकारे स्पष्ट करू. आज आपण फोकस करणार आहोत विल या टू बीच्या रूपावर, कारण मॉडर्न इंग्लिशमध्ये आता विल याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे म्हणून आपण विलवर फोकस करणार आहोत. बघा काही वाक्य. यू विल गो टू स्कूल.
सी विल गो टू स्कूल, सी विल गो टू स्कूल, अभी विल गो टू स्कूल, अशा प्रकारचे आपले वाक्य तयार होतील। हे जर भाग लक्षात आला असेल तर तुम्ही कर्ता बदला, क्रियापद बदला आणि अशी भरपूर वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा। फॉर्म्युला लक्षात असू द्या, सब्जेक्ट, टू बीचं रूप, व्हर्बचं पहिलं रूप आणि आपलं ऑब्जेक्ट, हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्ही भरपूर वाक्य तयार करू शकता। ती तयार करा आणि त्याचा सराव करा। दुसऱ्या भागाकडे वळूया आपण। दुसरा भाग आहे आपला नकारात्मक वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स, की फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्समध्ये हे कसे बनवायचे, त्यासाठी सुद्धा आपण एक फॉर्म्युला तयार केलेला आहे। त्या फॉर्म्युलाचा अभ्यासू आणि आपण ते निगेटिव्ह वाक्य तयार करू। बघा, तुमच्या लक्षात येत असेल तर फॉर्म्युला जवळपास तोच आहे जो आपण वाक्य बनवण्यासाठी तयार केला होता। थोडासा फरक आहे तो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नॉट हे यामध्ये ॲड झालेलं दिसत असेल। सब्जेक्ट प्लस टू बीचं रूप, त्यानंतर नॉट, त्यानंतर व्हर्ब त्याचं मूळ रूप आणि ऑब्जेक्ट, अशा प्रकारे नकारात्मक वाक्य आपण तयार करणार आहोत। चार्टवरून आणखी लक्षात येईल, सर्व करते एका ठिकाणी, विल हे टू बीचं रूप वापरणार आहोत, त्यानंतर नॉट, त्यानंतर गो आणि आपलं ऑब्जेक्ट। बघा काही वाक्य आपण इथं तयार केलेले आहेत। आय विल नॉट गो टू स्कूल, ही विल नॉट गो टू स्कूल, शी विल नॉट गो टू स्कूल, अभी विल नॉट गो टू स्कूल। म्हणजे फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस टू विज रूप, त्यानंतर नॉट, क्रियापद मूळ रूप आणि ऑब्जेक्ट, यानुसार आपण हे वाक्य तयार केलेले आहे। आता हीच वाक्य दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लिहिता येतात। कोणत्या पद्धतीनं? बघा, यू ओंट गो टू स्कूल, या ठिकाणी तुम्हाला हे ओंट दिसत असेल। ओंट म्हणजेच काय? विल नॉटचं छोटं रूप, संक्षिप्त रूप, जे आपण केलेलं आहे या आधीच्या सगळ्या नेगेटिव्ह वाक्य जे आपण अभ्यासलेले आहेत प्रेझेंट टेन्समधले किंवा पास्ट टेन्समध्ये, तेव्हा आपण हे संक्षिप्त रूप तयार केलेले आहे। तसंच दे ओंट गो टू स्कूल, शी ओंट गो टू स्कूल, अशा प्रकारे भरपूर वाक्य तुम्ही तयार करू शकता। तयार करा, कर्ता बदला, क्रियापद बदला, वाक्य तयार करणं सुरू करा, जास्तीत जास्त वाक्य बनवा आणि सराव करा। हा घटक लक्षात आला असेल तर आपण पुढच्या घटकावर वळूया, तो म्हणजे प्रश्ननिर्मितीकडे। सिंपल फ्युचर टेन्समध्ये प्रश्न कसे तयार करायचे, कोणता फॉर्म्युला आहे त्यासाठी तो बघूया, म्हणजे आपल्याला प्रश्न तयार करणं सोपं होतील। आपला फॉर्म्युला अतिशय सोपा, नेहमीप्रमाणे टू बीचं रूप सर्वात आधी। आतापर्यंत आपण जेवढेही प्रश्न निर्मिती केलेली आहे प्रेझेंट टेन्समध्ये असो वा पास्ट टेन्समध्ये असो, टू बीचं रूप हे सुरुवातला, त्यानंतर कर्ता म्हणजे सब्जेक्ट, त्यानंतर क्रियापद म्हणजेच व्हर्ब त्याचं या ठिकाणी पहिलं रूप, त्यानंतर ऑब्जेक्ट, अशा प्रकारचा फॉर्म्युला आपल्या लक्षात आला तर आपल्याला प्रश्न तयार करणं सोपं होतील। बघा चार्ट तुम्हाला आणखी लक्षात येईल। विल आपण सुरुवातला घेतलेला आहे, यासाठी घेतलेला आहे की मॉडर्न इंग्लिशमध्ये विलचा वापर जास्त आहे, सध्या सुरू किंवा आपण करतो, म्हणून आपण शाल थोडं दूर ठेवलेला आहे। जेव्हा विल आणि शाल यामधला डिफरन्स आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करू तेव्हा वाक्य आणखी बनवू। विल सुरुवातला टू बीचं रूप घेतलेलं आहे, त्यानंतर सब्जेक्ट सगळं करते एका ठिकाणी, त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आणि त्यानंतर आपलं ऑब्जेक्ट। हे लिहिल्यानंतर एक महत्वाचा घटक आहे जो यामध्ये सुटतो, तो म्हणजे प्रश्नचिन्ह। हे जोपर्यंत आपण देणार नाही आपला प्रश्न तयार होणार नाही, किंवा तो तयार झाल्यावर या प्रश्नचिन्ह न दिल्यामुळे त्याला पूर्णत्व येणार नाही। काय प्रश्न तयार होतील? बघा, विल आय गो टू स्कूल, विल यू गो टू स्कूल, विल दे गो टू स्कूल, विल अभी गो टू स्कूल, म्हणजे अशा प्रकारे क्रियापदाचं टू बीचं रूप, त्यानंतर कर्ता, क्रियापदाचं मूळ रूप आणि ऑब्जेक्ट, त्यानंतर प्रश्नचिन्ह, अशा प्रकारचा फॉर्म्युलाचा उपयोग करून, या फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्ही प्रश्ननिर्मिती करू शकता। या व्हिडिओवरून तुम्हाला वाक्य कशी बनवायची ते समजले असतील, नकारात्मक वाक्य बनवणं कसे आहेत ते समजले असतील, प्रश्न कसे तयार करायचे ते लक्षात आले असतील। जर ह्याच गोष्टी लक्षात आले असतील तर भरपूर वाक्य तयार करा, निगेटिव्ह वाक्य तयार करा, प्रश्न तयार करा, त्यांचा सराव करा। माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला चटकन दिसेल। तोपर्यंत धन्यवाद।